ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लालचक्की चौकामध्ये भव्य प्रमाणात असा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा असं दृश्य आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करीत असताना आपण मोठ्या संख्येने जमलेले आहात. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि 132 किलोचा लाडूचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण उल्हासनगर शहरात जल्लोषात साजरी होत आहे. त्यातच उल्हासनगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रदीप गोडसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त 132 किलो लाडूंचे वाटप करण्याचा निर्धार केला होता. मनसेचे नेते प्रदीप गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील लालचक्की चौकात लालगड शाखा आणि समृद्धी फाउंडेशनच्या पुढाकाराने यावर्षी सुंदर मनमोहक आणि आकर्षक भीमजयंतीचा भव्य देखावा साकारण्यात आला. शहरातील अनेक नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत देखील गोडसे आणि त्यांच्या समर्थकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रत्येक नागरिकाला लाडू, पाण्याची बॉटल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट स्वरूपात देण्यात आला. सगळ्यांना मी सर्वप्रथम भीमजयंतीच्या आज 14 एप्रिल निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजची जी 132वी भीम जयंती आहे तर या भीम जयंती लालचक्की चौकामध्ये खूप उत्साह साजरी होत आहे. सदर भीम जयंतीमध्ये या ठिकाणी एक सुंदरसा मनमोहक देखावा लालचक्की चौकामध्ये आम्ही साकारलेला आहे, जो उल्हासनगर शहरातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट देखावा म्हणून त्याला लोकांनी मान्यता दिली आहे. आणि त्याच व्यतिरिक्त 132व्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी 132 किलोचे दर्जेदार A1 क्वालिटीचे लाडूचे वाटप या ठिकाणी करत आहोत. आणि त्याच वतीने या ठिकाणी जेवढे भीम अनुयायी या लालचक्की चौकातून जाणार आहेत, जे ज्यातून बाबासाहेबांची रॅली निघणार आहे, या सगळ्या भीम अनुयायांना या ठिकाणी आम्ही थंड पाण्याची पिण्याची सोय 2 ठिकाणी केलेली आहे. त्याच व्यतिरिक्त 500 बाबासाहेबांचे फोटो आहेत जे आम्ही प्रत्येक लोकांना देणार आहेत. आणि आणखीन जर विचार केला तर एवढे जे पण या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होत आहेत किंवा रॅली येत आहेत अशा संपूर्ण रॅलीवरती आम्ही जल्लोषात पुष्पहार त्या ठिकाणी अर्पण करणार आहोत. आणि एक जल्लोष या ठिकाणी लालचक्की चौकामध्ये आम्ही सगळे लालगड शाखा असेल, समृद्धी फाउंडेशन असेल, आमचे महिला वर्ग असेल, आमचे पुरुष पदाधिकारी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून हा उत्साह जल्लोषात साजरा करत आहोत. आणि असंच यापुढे देखील आमच्या वतीने काम अहोरात्र करत राहू ही आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.